ग्रंथसी दासबोधम दशक दुसरा समास पाचवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवे नमः राजा विरास गुणा सिद्ध रामेश्वराय नमः राजाधिरासनाथ निसर्गदत्ताय नमः राजाधिरासनाथ त्र्यंबकेश्वराय नमः श्रीराम देह त्रिगुणाचा सत्व रज तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सत्वगुणे भगवद्भक्ती रजोगुणे पुनरारुती तमोगुणे अधोगती पावती प्राणे आज आहे रामनवमी आणि आपल्या श्री रामनवमीचं महत्त्व म्हणजे आपले समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज यांची जयंती आहे. लक्षात घ्या, आज तुम्ही आम्ही जे काही आहोत ती केवळ भाऊसाहेब महाराजांची पुण्याई आहे. जे काही तुम्ही आम्हाला आज हे गती या जीवनाला जी काही लाभलेली आहे, स्थिती जी काही आज लाभलेली आहे, ती केवळ भाऊसाहेबांची. आता इथे आजचा जो हा समास आलेला आहे तो सुद्धा अगदी समर्पक आहे आजच्या दिवसासाठी. श्रीमद ग्रंथराज दासबोधाचा हा दुसरा दशक सुरू झालेला आहे, त्यातला हा पाचवा समास आहे. विशेषतः या दशकामध्ये समर्थांनी गुण त्रिगुण म्हणतो ना आपण, त्रिगुण सत्व रजतम यांच्या संबंधाने विवेचन विमर्श विचार विमर्श केलेला आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा, ही जी काही आजची ही स्थिती म्हणून जन्मस्थिती आपण म्हणतो, जन्म झालेला आहे. आणि हा लाभ यातला कोणता आहे लाभ, तर हा नरदेह प्राप्त झालेला आहे, माणसाचा जन्म मिळालेला आहे. नाही तर तुम्हाला माहिती आहे ना चौखाणीचे प्राणी असते, चार खाणी आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यातली ही नरयोनी माणसाचा जन्म आहे. सगळ्यात जीवनामध्ये जर चांगलं काही असेल या जीवनामध्ये तर ते हे माणसाचा देह प्राप्त झालेला हेच आहे. काय पुण्य आहे काय म्हणतात ती असेल तर, संचित काय असेल तर तुम्हा आम्हाला आहे काय माणसाचा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि हा जो मनुष्याचा देह आहे त्याचं मूळ काय आहे, तर याच्यामध्ये त्रिगुण तुम्ही म्हणता ना त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त, तो हा जो देह लाभलेला आहे ना हे दत्तावतार आहे तुमचा सगळ्यांचा प्रत्येकाचा, पण कळत नाही. त्रिगुणांचं प्राबल्य आहे, त्रिगुणावरच तुमचं आमचं सगळं हे जीवित्व चाललेलं आहे. मुळामध्येच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मुळामध्ये काय आहे ते काही आपल्याला माहीत नाही आहे.
आताची ही फक्त स्थिती आहे तीच आपल्याला माहीत पडते, तिचा आपण विचार करतो, आणि याच्यानंतर हे आयुष्य हे जीवन संपणार थांबणार असं तुम्ही आम्ही माहीत करणार, ते आहे तसं, त्याच्यानंतर काय आहे तेही माहीत नाही। म्हणजे आता ह्या जन्माचंच फक्त आपल्याला तुम्हाला मला काय ज्ञान म्हणा काय माहिती म्हणा ती आहे, मुळामध्ये काय ते माहीत नाही आणि शेवटी नंतर काय आहे तेही माहीत नाही अशी परिस्थिती आहे। मग याच्यामध्ये जन्म म्हणून जे काही प्राप्त झालं त्याच्या जन्मानंतर माणूस म्हणून जे काही जीवन जगतो ते ह्या त्रिगुणाचंच कार्य चाललेलं आहे। माणसाचं जे काही आयुष्य म्हणा जीवन म्हणा तो जगतो ना ते केवळ त्रिगुणाधारित आहे, त्रिगुणात्मक आहे। सत्व रजतमाचा मुळी देह त्रिगुणाचा सत्व रजतमाचा, मग त्याच्यात अगदी उत्तम काय असेल ते सत्वगुण। सत्वगुणामुळे काय श्रेयस म्हणा प्रेयस म्हणा जे काय आहे ते प्राप्त होत आहे जीवनाला। म्हणून सत्वगुणे माणसाने सत्वगुण असेल त्याच्याकडे त्यालाच भक्ती सुचते। काही पुण्यगाठी असेल तर त्याचं सत्वाधारित जीवन घडतं, त्याला देवभक्ती काय भगवत भक्ती परमेश्वर भक्ती सुचते आणि तो त्यानुसार वागतो आचरण करतो। तुटे त्यांनी काय म्हटलं आहे रजोगुणे पुनरावृत्ती असं म्हटलेलं आहे, पुनरावृत्ती। सत्वगुणामुळे भगवत भक्ती घडते, रजोगुणामुळे पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणं जाणं असं जे आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम आहे ना, जे काय आहे म्हणतात ते जन्म पुनर्जन्म, हे रजोगुणाचं प्राबल्य ज्यांच्या जीवनात असतं त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात। आणि तमोगुणी ज्यांचा अवतार असतो ना, तामसी वृत्ती ज्यांची असते त्यांची गती मात्र अधोगती सांगितलेली आहे। अधोगती, अधोगती म्हणजे काय काय म्हणा, नरकवास म्हणा काय म्हणा, कुकर्म म्हणा जे काय कुविद्या म्हणा, ह्या समासात आलेलं आहे समर्थांनी मागे असं समासही येऊन गेलेला आहे। कुविद्या कुविद्येचं लक्षण त्यांनी सांगितलं आहे। तमोगुणामुळे कुविद्येने बरबटलेला राहतो, कुविद्येची पुटच्या पुट त्याच्यावरच असतात तमोगुणी। सर्वोत्तम काय आहे तर सत्वगुण, ज्याच्यामुळे सत्कर्माकडे वळतो सदाचरणाकडे वळतो सत्य आचरण घडतं सदाचार घडतो। तुम्ही पाहिलंय की मूळ जे आहे ना, मूळ आपण म्हणूया परमात्मा स्वरूप, त्या परमात्मा प्रत्येकाचं काय परमात्मा स्वरूप म्हणजे पुन्हा काही वेगळं म्हणू नका, काय काय दूरवर काय गोष्ट आहे अशी, तुमच्या ठिकाणी त्या परमात्मा स्वरूपाला आपण आहोत असं जे कळतं ना ते सत्व आहे। सत्वगुण तिथे आहे, ते ती लक्षणं सत्वाची आहेत, ज्या जिथे परमात्म सूची निर्माण होते, आत्मसूची म्हणून परमात्म सूची, ते सत्वाचं लक्षण आहे। आणि मग तिथून थोडं ढळतो आणि कर्म निर्माण होतं, तिथे हालचाल निर्माण होते, हालचाल ते हालचालीमुळे जे काही तयार होतं किंवा जो होतं त्याला रजोगुण म्हटलेलं आहे, कर्मगती।
बघा नाना प्रकारे मग मनुष्याला प्राण्याला गोष्टी कराव्याशा वाटतात, मग तो सगळा रजोगुणाचा कारभार असतो कृती म्हणून, लक्षात घ्या. आणि मग हे जे काही त्याच्याकडून घडतं ना कर्म म्हणून कृती म्हणून, ती मी केली असं म्हणतो. जेव्हा आपणच केली हे कर्म म्हणून जे काय ते माझं कर्म आहे असं त्याला वाटतं ना, त्याला अभिमान म्हणतो म्हणतात, अहंकार म्हणतात, आणि तिथेच तमोगुण निर्माण झालेला असतो. लक्ष घ्या, म्हणजे तुमच्या मूळ असण्याला सत्व रज आणि तम हे गुण कसे चिकटलेले असतात ते पहा, लक्ष द्या जरा, निरीक्षण करा, आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण. मग अभिमान अहंकारामुळे मीपणा जो येतोय ना, मी मी असं वाटतं, मी मी आपण म्हणतो ना मिठाचा खडा, तो त्या तमामुळे आहे, अभिमान अहंकारामुळे आहे. मग ते सगळं त्याला चिकटलेलं आहे. या सगळ्यामधून आहे ना भगवद्गीतेतलं तो श्लोक त्यांनी समर्थांनी जो सांगितलेला याच समासामध्ये, तो आहे 14व्या अध्यायामधला आहे, तो 18वा श्लोक आहे. ऊर्ध्वम गच्छन काय ते, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामस. हेच आहे. तर सत्व गुण ज्यांच्या अंगी आहे त्यांची गती ऊर्ध्व गती आहे होते, म्हणजे आपण म्हणतो पुण्यश्लोक. मध्ये तिष्ठन्ति राजसा म्हणजे हे मधलं हे जीवन जे आहे पृथ्वी तलावरचं मृत्यूलोकातलं ते मधलं जीवन आहे. रजोगुणामुळे इथे तुम्ही आलेला आहात आणि हे तुमच्याकडनं इथलं हे जीवन चाललेलं आहे. जघन्य जे नीच वृत्ती तामसी वृत्ती तामस गुण तमोगुण ज्यांच्या ठिकाणी असतो जीवन आहात त्यांची गती मात्र अधोगती होते, कुविद्येने ग्रासलेले राहतात. ते त्रिगुणांचं प्राबल्य जीवनामध्ये कसं असतं प्रपंचामध्ये, ह्याचं तुम्ही आम्ही जरा आत्मपरीक्षण करायलाच पाहिजे. नाहीतर अध्यात्म अध्यात्म म्हणून किंवा भक्ती भक्ती म्हणून साध्य काय ह्याचा विचार जर सुचला नाही तर काही उपयोग नाही. म्हणून थोडे जरा पुढचे काही श्लोक वगैरे जरा वाचा. त्यातही शुद्धानी सबळ येही बोली देती सकळ शुद्धतेची जय निर्मळ सबळ बाधक जाणावे शुद्ध सबळाचे लक्षण सावध परिसा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाना सबळ तो संसारिक कया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक येता दोन्ही जाती निहोनिया. शुद्ध शुद्ध वृत्ती ज्याची आहे ना सात्विक वृत्ती तो ठीक आहे परमार्थी आहे म्हटले, पण इथे आता जी चर्चा आहे ती रजोगुणाची आहे. संसारिकाची वृत्ती कशी असते ते इथे सांगितलं, आणि त्याच्याकडनं काय 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 घडतं आणि ह्या फेरे जे काय आहेत वळसे जे काय आहेत ह्या वळस्यामध्ये तो कसा सापडलेला राहतो ना, ते त्याच्याबद्दल समर्थांनी इथे तुम्ही आम्हाला सावध करण्यासाठी खूप दाखले दिलेले आहेत, खूप उदाहरणं दिलेली आहेत. रजोगुण निर्माण झाला की त्याची वागणूक कशी असते ते इथे सांगितलेले. काय म्हणणार तो, फक्त त्याला देवभक्ती पण नाही सुचत,
माझं घर, माझा संसार, माझी मुलं, माझी बायको, त्याच्या पुढे मग काय, माझं गाव, माझी शेतीबाडी, माझं घरदार, माझा देव, माझा देश, माझा धर्म, आणि याच्याबद्दलची सगळी अभिमानाचीच वृत्ती, अहंकाराचीच वृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली. मग तिथे दान नाही, काही तप नाही, पाप नाही, पाप पुण्य कशाचा तो विचारच करत नाही. कोण आलं गेलं काय कोणाची फिकी नाही, केवळ पैसा, कनक कामिनी, बस पैसा, आणि माझ्या माझं भलं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं भलं कसं, माझ्या पोराबाळांचं, एवढंच एवढीच चिंता त्याला असते, सांसारिक त्याला म्हटलेलं. रजोगुणातून हे निर्माण होते. काळजी सतत, मुलाबाळांची काळजी, कोण जरा काय जरा काय कमत, जरा काय सर्दी खोकला झाला तरी पण त्याला भयभीती निर्माण होते. रजोगुणाचं लक्षण लक्षात घ्या. निंदा, आत्मस्तुती, निंदा करतो, टवाळकी करतो, खूप खूप गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. खाण्यामध्ये सुद्धा पंचपक्वान्न आवडतात, गोडच पाहिजे म्हणतो, की अमुक वार असेल अमुक तुम्हाला हेच भोजन पाहिजे म्हणतो. हे सगळं रजोगुणाचंच लक्षण आहे. आणि ह्या रजोगुणामुळे काय होतं आहे, त्याचं जन्म मरण काही चुकत नाही. त्याचे हे जे काही फेरे सांगितलेले आहेत ना, 84 लक्ष योनीचे फेरे, याच्यातच तो अडकलेला राहतो. त्याची गती ही अशीच फिरस्ता राहतो, तो फिरत राहतो, फेरे फेरत फिरतच राहतो. आता लक्ष द्या, मुद्दाम तुम्हाला सांगतो, या रजोगुणामुळे काय घडतं आणि तुमचं आणखी आणखी काही वाचत त्याच्यातले मग पुढचे, मग त्या मूळ विचारला विषय जो आहे तो आपण परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बळाखारे घाली जन्मा. बरोबर, परमात्मा सूचीच त्याला होतच नाही आणि पुन्हा पुन्हा जी अशी कर्म करतो की त्याला जन्म काही चुकत नाही. पुढे असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची जो तो सबळ दान दारुण दुःख भोगवी आता रजोगुण सुटेना संसारी कही तुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण. उपाय एक भगवत भक्ती जरी थाके ना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे काया वाचाने मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुणिया मने सार्थक करावे यथानुशक्ती दान पुण्य करी भगवंती अनन्य सुख दुःखे परिचिंतन देवाचेति करावे आदि अंति एक देव मध्येची लाविली माव मनोनिया पूर्ण भाव भगवंती असावा. हे जे आहे ना, लक्षात घ्या, आता हा जो मूळ गाभा आहे, आजच्या दिवशी तुम्ही आम्ही जे स्मरण करीत आहोत ते भाऊसाहेबांचं स्मरण करीत आहोत. आणि भाऊसाहेबांचं जे महत्त्वाचं कार्य आहे त्यांनी तुम्हा आमच्यासाठी करून ठेवलेलं, ते कोणतं कार्य आहे, की त्यांनी हा संप्रदाय, स्वरूप संप्रदाय स्थापन केला हो. हंसगिरी संप्रदाय जो म्हणतो आपण, ओळखला जातो, त्याच्या स्थापनेचं मूळ कारण जे काय आहे ना, ते हे आत्ता ह्या समासामध्ये जी चर्चा आता समर्थ सांगतायत तो आहे ते कारण. बघा, ह्या दशकाचं नाव काय आहे, मूर्ख समा दशक जो आहे तो मूर्ख लक्षणांचं असं नाव आहे ना, मूळ मूळ दशकाचं नाव आहे. हां, मूर्ख लक्षणांचा दशक सांगतायत समर्थ. आणि त्याच्यामध्ये ही त्रिगुणांची चर्चा चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी ते भक्तीचंही सांगितलेलं आहे आणि
सद्विद्या म्हणून काय आणि तुमच्या ठिकाणी विरक्ती कशी निर्माण होईल याच्यातून, ह्या सगळ्या संसाराबद्दलची हे जे काही तुम्ही जीवन जगतात त्याच्यातून विरक्ती निर्माण कशी होईल. बरं, मूर्ख लक्षणं जी काही सांगितली आहेत दशकाला म्हटलेलं आहे मूर्ख लक्षणं, भाऊसाहेबांचं जे चिंतन मनन होतं ते दासबोधाचं होतं. कारण मुळामध्ये वुर्लिंग जंगम महाराज दासबोधावरच प्रवचनं करीत असत त्या निंबर्गेच्या देवळात, मारुतीच्या देवळात. त्यामुळे कारण त्यांना माहिती आहे सगळ्यांना, म्हणूनच त्यांनी तो ग्रंथ संप्रदायाचा ग्रंथ म्हणून, गुरुग्रंथ म्हणून त्याची दासबोधाची निवड केली, लक्षात घ्या. आणि संप्रदाय निर्माण करण्याचं कारण कोणतं असणार ते लक्षात घ्या. प्राण्यांचं, माणसांचं, तुमचं आमचं जे जीवन आहे सर्वसामान्य माणसांचं, प्रापंचिकाचं, ते ह्या मूर्ख लक्षणांनीच भरलेलं आहे. तो हा जो संप्रदाय जो काय भाऊसाहेबांनी स्थापन केला ना, तो तुमच्या आमच्यासारख्या ह्या मूर्खांसाठीच केलेला आहे. की ह्या मूर्खांनी, प्रापंचिकांनी, संसारिकांनी ह्यातून सुटावं, तर सुटकेचा मार्ग ज्याला मोक्षाचा मार्ग म्हणतात ना, तो इथे निर्माण केलेला आहे भाऊसाहेबांनी संप्रदाय म्हणून. लक्षात घ्या, मोक्षाची वाट दाखवत आहे तुम्हा आम्हाला. का मी मूर्ख लक्षणं या हा शब्द महत्वाचा का मानतोय लक्षात घ्या. सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे, रणजित महाराजांनी अनेक वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे, की मूर्ख म्हणजे कोण, मूर्ख कोणाला म्हणायचं, तर कानडी मधला या शब्द, मला काही कानडी माहीत नाही, परंतु सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलंय, रणजित महाराजांनी सांगितलेलं आहे की मूर, मूर म्हणजे तीन, तर तीन गुण, तीन गुणांचं ज्याच्यामध्ये प्राबल्य आहे म्हणजे माणसाचा हा जन्म. ती गुण, तीन खाणारा म्हणजे तीन गुणातच राहणारा. लक्ष द्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं आमचं जे हे जीवन, आयुष्य, तुम्ही आम्ही जे जगतो ना, ह्या त्रिगुणाचंच प्राबल्य असतं आपल्यावर. तामसी वृत्ती तर नको, सबळ काय राजसी रजोगुण तोही नको, कारण जन्ममरण चुकत नाही त्याच्यामुळे. आणि सत्वगुणसुद्धा नको हो. सगळ्या गुणांची धून पुसून काय धुपणी झाली पाहिजे. त्रिगुणांचे प्राबल्य नको, त्रिगुण अजिबात नको. असं जेव्हा होणार, सगळे पुसले जाणार, तर तुमच्या आमच्या या भजनाचं म्हणा, ध्यानाचं म्हणा, किंवा भगवत भक्तीचं म्हणा, सद्गुरु भक्तीचं म्हणा, शेवटी फलनिष्पत्ती काय असायला पाहिजे. तर तुमच्या आमच्यावर हे जे त्रिगुणांचं प्राबल्य आहे ना, आणि मूर्खासारखं जीवन तुम्ही आम्ही जगतो आहोत ना, त्रिगुणांमध्ये सापडल्यावर, त्रिगुणातच सापडलेलो होतं. अगदी कोण म्हणेल मी भजन करतो आणि पूजन करतो आणि अमकं करतो आणि तमकं करतो आणि ज्ञान सांगतो, काही म्हटलं जरी, किंवा मी खूप धार्मिक ग्रंथ वाचले आहेत, आध्यात्मिक चर्चा केल्या आहेत, मी खूप साधुसंतांकडे फिरलो आहे, मी अमक्या ह्या ह्या संप्रदायामध्ये ह्या ह्या मोठ्या मानाच्या जागा, काही म्हणेलो, हे सगळं मूर्ख लक्षण आहेत. त्रिगुणांच्या फेऱ्यामधल्या या त्या फेऱ्यांमध्येच चक्रासारखी फिरतोय तो, कोणताही कोणी असेल जीव. आणि म्हणून मूर्ख लक्षणांची चर्चा आहे इथे, ती लक्षात घ्या. भाऊसाहेबांनी जो संप्रदाय स्थापन केला ना, तुम्हा आम्हाला या मूर्ख लक्षणांपासून वाचवण्यासाठी आहे.
की बाबांनो सावध व्हा, हे चुकवायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी त्यांनी ध्यान सांगितलं, कारण त्यांनी ते ओळखलं. ह्या सगळ्यातून धुवून पुसून लख होऊन मूळ स्वरूपामध्ये जसे मूळामध्ये आपण आहोत, आपलं असणं म्हणून, परमात्मस्वरूप म्हणून, ते कसं आहे ते त्यांनी पाहिलं 18-18 तास ध्यान करून. आणि तिथे त्या असण्यामध्ये ते स्थिर झाले. आमच्या महाराजांनी म्हटलं, भाऊसाहेब म्हणजे परब्रह्माचं सर्वनाम आहे. ते भाऊसाहेब म्हणजे साक्षात परब्रह्म, लक्षात घ्या. तर ध्यानातून म्हणून त्यांनी ते ध्यान सांगितलं, स्वतः केलं आणि ध्यानच सांगितलं त्यांनी. आता तुम्हा आम्हाला निदान 15-20 मिनटं, अर्धा तास, एक तासभर तरी ध्यानाला बसणं व्हायला पाहिजे, तर भाऊसाहेबांच्या स्मरणाला अर्थ आहे. भाऊसाहेबांनी जी 4 भजन संप्रदायासाठी दिली, हां, काकड आरती, सकाळचं भजन, दुपारचं भजन, रात्रीचं भजन, ती भजनं व्हायला पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, तमोगुण रजोगुण धुतले जाणार आहेत, नष्ट होणार आहेत, सत्वगुणामध्ये स्थिरता येणार आहे. आणि त्या सत्वगुणी वृत्ती झाल्यानंतर सुद्धा मग आपेआप कळणार की हे सुद्धा बाधक आहे, तो सत्व सात्विक वृत्ती सुद्धा बाधक आहे. हे कळलं ना नंतर मग पुरे. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्ही त्या तिन्ही गुणांपासून वेगळे असता, हे कळलं पाहिजे. मग त्याला शुद्ध ज्ञान म्हटलं पाहिजे. शुद्ध ज्ञान सद्गुरु कृपेने ते तुम्हाला होणार. सद्गुरु कृपेला काय अशक्य हो. तुम्ही सद्गुरूंचे चरण धरून राहिलात ना, सर्व प्रकारचं ज्ञान तिथे आपेआप उमटणार तुमच्या ठिकाणी. कुठे ग्रंथाकडे उघडून पाहायला नको, ग्रंथांची पानं चढायला नको, कुठच्या कोणाकडे धावाधाव करायला नको सल्ला मसलत करण्यासाठी. धरावे ते पाया आधी, म्हणून सद्गुरूचे चरण सेवावे, सद्गुरूंचे पाय धरावे. तर भाऊसाहेबांनी हा जो मार्ग तुम्हा आम्हाला दाखवलेला आहे, तर ह्या मूर्खपणातून बाहेर काढण्यासाठीच दाखवलेला आहे. तेव्हा रजोगुणाची चर्चा करताना सत्वगुण आणि तामस काय तमोगुणाचं पण तुम्ही आम्ही थोडंसं पाहिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यातून सद्गुरू भजनच आपल्याला, सद्गुरू चिंतन, शेवटी सद्गुरू भजनातून सद्गुरू चिंतन होतं. सद्गुरू काय आहे आणि त्याचं चिंतन केल्यानंतर कळतं की सद्गुरू हेच स्वरूप आहे, सद्गुरू हेच परमात्मा स्वरूप आहे, आत्मरूप आहे. आणि आपल्या ठिकाणी आपलं असणं जे आहे ते धरून ठेवावं, ते धरून राहावं. मग इकडे तिकडे जे लक्ष जात आहे, बहिर्वृत्ती जी निर्माण होते आहे ना, जन्म जे काय निर्माण झालं आहे त्यातून हे सहज आहे, नैसर्गिक आहे, याच्यात काही दोषसुद्धा काही नाही लागत. पण तू हे सगळं चुकवण्यासाठी, हे फेरे चुकवण्यासाठी हा जो मार्ग तुम्हा आम्हाला लाभलेला आहे, त्यातून आत्मचिंतन करून भक्तिभजनाच्या ह्या मार्गावरून वाटचाल करून. आणि ते ध्यान म्हणजे काय, तुम्हाला आजच्या काळात काय असं तासनतास बसायला नको, चालता फिरतासुद्धा ध्यान होतं ते लक्षात आलं पाहिजे. मग तुम्ही सात्विक वृत्ती निर्माण झाली की चालता फिरता, उठता बसता, खाता पिता, झोपता कसं तुमचं ध्यान अविरत आहे, आत्मध्यान, परमात्मध्यान, सद्गुरुध्यान, ते तुमचं तुम्हाला कळतं. त्या हेच तर फलित आहे, भक्तीचं फलित हेच आहे, भजनाचं फलित हेच आहे की आपलं असणं
सर्वापासून अलिप्त कसं आहे, हे जे काही सर्व म्हणून निर्माण झालेलं आहे, जे रात्रंदिन तुम्हा आम्हाला अनुभवाला येत आहे आणि याच्यात आपल्याला अडकून पडल्यासारखं जे वाटतंय ना, हे ह्याचं बंधन तुम्हाला उरत नाही नंतर. हे असतानाच, ह्या इथे वावरतानाच तुम्ही आपेआप कसे ह्या सगळ्यापासून, कमलपत्र कसं त्या पाण्यापासून चिखल्यापासून वर राहतं कमल, तसे तुम्ही वर निर्लेप असात स्वरूप म्हणून ते तुम्हाला उमगतं. त्याच्यासाठीच परमार्थ आहे, तो परम अर्थ तुम्हाला गवसतो. आणि भाऊसाहेबांची जी काही काय म्हणा, ही काही त्यांनी वाट तुम्ही तुम्हा आम्हाला दाखवलेली आहे, त्याचं सार्थक होतं. तुम्ही आम्ही ते सार्थक करून घ्यायला पाहिजे. हां, भाऊसाहेबांनी त्याच्यासाठी साधन म्हणून काय दिलेलं आहे, तर नाम दिलेलं आहे. नामासारखं दुसरं सहज सोपं कुठच्याही प्रकारचं सायास पडत नाहीत असं साधन तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे भाऊसाहेबांनी. ते नाम सोडू नका हो, नाम नाही सोडायचं. नाम तुम्हाला मिळालेलं आहे ना, तो राम तुम्हाला मिळालेला आहे साक्षात. आज रामनवमी आहे, तो साक्षात आत्मा राम, त्याचं ते स्वरूप आहे नाम हे. तर ते नाम चिंतन सतत करा. हां, भाऊसाहेबांनी भाऊसाहेबांनी शेवटी असंच सांगितलं की धरणी दुभंगली आणि आकाशातून वीज कोसळली अंगावर, तरी नाम सोडू नका. बघा नामाचं काय महत्त्व आहे. तर क्षणोक्षणी खाता पिता उठता बसता कोणतेही कर्म करताना नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामाचं फार महत्त्व आहे आणि ते नाम तुम्हाला या त्रिगुणांच्या वळशातून बाहेर काढणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सत तमापासून तर काढणार, रजापासून रजोगुणापासून पण काढणार, सत्वापासून सुद्धा तुम्हाला अगदी अलग अलिप्त करून जे पार पल्याड जे आहे परमात्मस्वरूप, तिथे तुम्हाला नाम नेऊन सोडणार. कारण मुळामध्ये तुम्ही तिथेच असता हे तुम्हाला नामस्मरणातून कळतं, नामस्मरणातून कळतं. तर भाऊसाहेबांचा हा जो हे जे वरदान आहे नामाचं, ते वरदान सतत जागतं ठेवा स्वतःमध्ये. नामानुसंधान त्याला म्हणतात, नामानुसंधान. अनुसंधान ठेवणं म्हणजे जोडलेलं राहणं, नामानुसंधान. नामाने तुम्ही जोडलेलं राहता. कुठे जोडलेलं राहता? रामाशी. नामातून नामानुसंधानातून आत्मानुसंधान घडतंय हो. नाम जिथे स्मरलं जात आहे ना, तिथे आत्मस्वरूप आहे, तिथे तुमची दृष्टी पडते, तिथे तुमची दृष्टी स्थिर राहते. आणि आत्मा हाच परमात्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे, सद्गुरु स्वरूप तेच आहे. हे उघड होतं, परमात्मा उघड होतो, परमात्मा उघडा आहेच. तिथे गुपित काय नाही, गुप्त काय नाही. हां, तर आजच्या दिवशी भाऊसाहेबांनी संसारिकांसाठी हा अतिशय सोपा सहज सुलभ मार्ग उपलब्ध करून दिला तुमच्या आमच्यासाठी. तर अतिशय कृतज्ञतेने आपण ही भजनं, भाऊसाहेबांचं स्मरण, भाऊसाहेबांचं ध्यान करीत असतो, करीत राहायचं आहे. जय गुरु राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ सिद्ध रामेश्वर महाराज की जय. आता एका तमो गुणा तो ही सांगिलेल राजा विरास गुणा निसर्गदत्त महाराज. श्लोक विरास गुणा.
कोणी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे। हाँ ठीक आहे, पहिला वाचला पहिला, हा म्हणून पुन्हा पुन्हा जरा जया नावडे नाम त्याये मजाची विकल्पे उठे तर्क त्यानर्कची म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभाव। संसारिकांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ते सांगितलेली, श्लोक स्वत असाच आलेला आहे। ज्या ज्याच्याकडे नाम नाही ना त्याला यम त्रास देणार, यमाचा त्रास त्याला भोगावा लागणार। त्या यमाच्या त्रासातून जर मुक्ती पाहिजे, मोकळी पाहिजे असेल, सुटका हवी असेल ना, तर नामस्मरण करा, नाम जपा, अतिशय आदराने अतिशय प्रेमाने नाम घ्या, नाम घ्या। पुढचा लीनता ठेवा, स्वभावामध्ये नम्रता ठेवा। पुढे जो समोर येईल प्राणी ना त्याला संतोष होईल अशी वर्तणूक ठेवा, अशी वागणूक करा, कारण तो भगवंत आहे। पुढे देहे कारणी सर्व लावीत जावे सगुणी अति आदरे से भजावे। हा बघा, सगुणी सगुण रूपाम जे काही सगुण रूप आहे ना ते परमात्म स्वरूप आहे, एवढं लक्षात ठेवा। पुढे हरी कीर्तने प्रीती रामी धरावी देहे बुद्धी निरूपणी विसरा। तेव्हा भगवत भजनामध्ये, भगवत पूजनामध्ये, सद्गुरु स्मरणामध्ये, सद्गुरु भजनामध्ये काळ सार्थकी लावा, हा देह सार्थकी लावा, मग ते सगळं त्रिगुणांचं जे काही वर्चस्व आहे ते आपेआप सहज नाहीस होणार, नष्ट होणार। पुढे हे भाऊसाहेबांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याचं द्रव्य धन पैसा याची अपेक्षा करू नका, दुसऱ्याची पत्नी बायको इकडे पण लक्ष देऊ नका, कनक कामिनी अतिशय धोका आहे यांच्यापासून, पैशापासून तर आहेच, परंतु दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीकडची अभिलाषा मनात इच्छा इशणा वासना ठेवू नका। हे भाऊसाहेबांनी ते संप्रदाय स्थापनेमध्ये अनेक काही नियम सांगितले होते तेव्हा, त्याच्यात हे आहे। पुन्हा जरा ते वाचा, परद्रव्य अगदी टाकून द्या, सोडून द्या। प्रिये वीन नाना परी बोली देते परी चित्त दुश्चित ते लाजविते। याच्यामुळे तुमचं चित्त दुश्चित होतं हो, आणि स्वरूपापासून ढळतात इथे क्षणात, किंवा सावध राहा, ह्या त्याज्य गोष्टी आहेत, तमोगुणाकडे नेणार तुम्हाला, रजोगुणाकडे नेणार, सात्विक वृत्ती होऊच देणार नाही, सावध राहा आणि नामचिंतन करा, नामस्मरण करा। पुढे मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे। हा कल्पनेतच आहे ना सगळं हे, अहो कल्पनेचाच बाजार भरलेला आहे, कल्पनेचं रान निर्माण झालेलं आहे ना, प्रपंच प्रपंच म्हणजे दुसरं काय आहे, तर रजोगुणामध्ये काय झालेलं आहे, हे कल्पनेचं रान, कल्पनेचा सगळा काय खेळ उभा राहिलेला आहे, तर याच्यातून सुटका नाही होत आहे, देवाचं स्मरण घडतच नाही आहे, पुण्यस्मरण जे काय आहे सद्गुरुस्मरण तिकडेसुद्धा लक्ष वळत नाही, कधीतरी मग आठवतं तेव्हा काहीतरी नामस्मरण करायचं नाही पूजा करायची, तसं नाही आहे, ती वृत्ती व्हायला पाहिजे, नाम ही वृत्ती व्हायला पाहिजे, सद्गुरूंचं चिंतन ही वृत्तीच व्हायला पाहिजे, मग तुमची वृत्ती सात्विक होते। पुढे वाचा मोठ्याने वाचा, देव कैसे पावे त्याला देव कसा पावणार हो, कल्पनेचा जो रममाण आहे त्याला। पुढे वाचा विवेके क्रिया फुली पालटावी
अति आदरे शुद्ध क्रिया, शुद्ध क्रिया म्हणजे सात्विक क्रिया। तर विवेक करा, विवेक विवेक समर्थांनी वेळोवेळी विवेकच सांगितलेला आहे, भाऊसाहेबांनीचंही तेच सांगणं आहे की विवेक निर्माण होऊ द्या तुमच्या वृत्तीमध्ये, विचारामध्ये, मग तुम्ही ध्यानाकडे वळणार, नामाकडे वळणार, सद्गुरू भक्तीकडे वळणार। त्या विवेकाने आपलं आचरण, आपली वृत्ती अशी घडवा की सतत स्वरूपानुसंधान राहील, सतत नामानुसंधान राहील। आणि हे पाच पाच तत्व आणि तीन गुण याच्यातून निर्माण झालेलं जे काही आहे कल्पनेचं राज्य, त्यातून तुम्ही बाहेर पडा, कल्पनेपासून तुम्ही दूर व्हाल आणि स्वरूपामध्ये स्थित स्थिर असा राहाल। जय गुरु। बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा, जय जय रघुवीर समर्थ। मग कल्पना सोडली की संसाराचा तो ताप उद्भवलेला आहे ना, त्रिविध प्रकारचे ताप तेही आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती, आधिदैविक, आध्यात्मिक ओके ना, आधिभौतिक, ह्या सगळ्या तापापासून, त्रिगुणांपासून, सर्वापासून तुम्ही अलिप्त मूळचेच कसे आहात हे तुम्हाला सहज कळणार, सहज तुम्हाला त्याची उमका होणार, उमका होणार। लक्ष घ्या। जय गुरु। रजादिना सद्गुरुनाथ जगदत्त महाराज के जय। सगुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊ साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ रणजित महाराज की जय।